नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटन्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे, मार्केटमध्ये जशी मिळते ना तशी अगदी झणझणीत अशी लसणीची ओली चटणी. आज आपण जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच्या तशी लसणीची ओली चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 6 साहित्यांची गरज असते. लसूण, तीळ, थोडंसं सुकं खोबरं, लाल मिरची पावडर, जिरं आणि मीठ. या 6 साहित्यामध्ये ही चटणी अगदी सुंदर अशी तयार होते आणि बनवण्याची पद्धत पण अत्यंत सोपी आहे. आपल्याला तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. ह्या तिळामध्येच मी हे सुकं खोबरं पण घालते आहे. 3 टेबलस्पून तीळ घेतलेत आणि जवळजवळ 1.5 टेबलस्पून मी हे सुकं खोबरं घेतलं आहे. आता तुम्हाला वाटलं तर नुसते तीळ घेऊ शकता, सुकं खोबरं नाही घेतलं तरी चालेल, किंवा सुकं खोबरं घ्या, तीळ नाही घेतलं तरी चालेल. पण इथे मी दोघांचाही वापर केलेला आहे. मी सुकं खोबरं का घेतलं आहे तर तिळाची थोडीशी जी कडवट टेस्ट असते ती बॅलेन्स होते आणि चटणी पण खूप छान तयार होते. थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त करपू द्यायचं नाही आहे. ती थोडेसे तडतडायला लागले की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत. पण गॅस बंद करण्या अगोदर आपण यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून जिरं. अगदी सोपी आहे. आपल्याला हे खूप खरपूस भाजून घ्यायचं नाही आहे, अगदी थोडंसं गरम व्हायला हवं. म्हणजे काय होतं की चटणी आपली टिकून राहते. गॅस बंद केलाय मी आणि कढई गरम आहे म्हणून हे साहित्य आपण काढून घेऊ, नाहीतर ते जास्त भाजलं जाईल. ते भाजलेलं साहित्य मी थंड करून घेतलेलं आहे. इथे 2 गड्ड्या लसणीच्या घेतल्या होत्या, तर मोठी लसूण होती त्याला कापून घेतलेलं आहे मी. एका लसणीच्या अशा एका लसूण पाकळीचे 2-2 तुकडे असे कट करून घेतले, म्हणजे मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटले जातील. इथे 2 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. मला झणझणीत बनवायची आहे चटणी, तिखटपणा जास्त नको असेल तर तुम्ही 1.5 टेबलस्पून घ्या, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण ही चटणी जी आहे चांगली झणझणीत असते आणि चवीप्रमाणे मिठाचा वापर करायचा आहे. इथे मी तुम्हाला 6 साहित्य दाखवले आहेत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर चिमूटभर हिंगाचा वापर करू शकता आणि याच्यामध्ये थोडासा आंबटपणा हवा असेल तर 1/2 टीस्पून तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता, किंवा चिंच याच्यामध्ये मिक्सरमध्ये ही चटणी फिरवताना थोडीशी चिंच पण तुम्ही वापरू शकता. तर हे छान थंड झालेलं आहे. तर हे सारं साहित्य जे आहे ते आपल्याला एकत्रितपणे छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. फ्रेंड्स, सारं साहित्य मी मिक्सरच्या वाट्यामध्ये घेतलेलं आहे, याला मी आता बारीक वाटून घेणार आहे. फ्रेंड्स, बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तशी ओली चटणी, लसणीची ओली चटणी तयार आहे. मार्केटमधून तुम्ही आणता तेव्हा अक्षरशः म्हणजे 50 ग्रॅम चटणी तुम्हाला 35 रुपयाला मिळते अगदी छोट्याशा डब्बीतून. पण तीच चटणी तुम्ही घरच्या घरी अशी तयार करू शकता, अगदी तशीच्या तशी चव तुम्हाला मिळते. जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही चिंच घालू शकता. मिक्सरला जेव्हा आपण सारं साहित्य वाटून घेतो तर त्यात थोडीशी चिंच घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता. याच्यामध्ये लसणीमुळे ओलसरपणा येतो आणि शिवाय त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं आहे, तीळ आहे, त्याचं मिक्सरला फिरवल्यानंतर तेल सुटतं आणि त्याच्यामुळे आपली चटणी जी आहे अगदी अप्रतिम अशी तयार होते. म्हणजे साधा वरण भात पण तुम्ही खात असाल आणि त्याच्यावरही थोडीशी चटणी घेतली तर तुमचं जेवण छान जातं. तुम्हाला तोंडाला अशी चव आणणारी चटणी आहे. कोणत्याही भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते. अगदी सोपी रेसिपी आहे, तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतायत, पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतायत, आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं चित्र दिसेल ते प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.